नमस्कार. एकीकडे शरद पवार अजित पवारांच्या गटातील एक एक नेता एक एक कार्यकर्ता हळूहळू आपल्या गटात वळवत आहेत, तर दुसरीकडे आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटात आज प्रवेश करणार आहेत. तर इकडे अजितदादांना बारामती विधानसभेत पराभूत करण्यासाठी युगेंद्र पवार दंड थोपटत आहेत. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणाऱ्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. ही सगळी सूत्रं अजित पवार यांच्यामार्फत हलवल्याचं बोललं जात होतं. कारण युगेंद्र पवारांची ताकद कमी करण्यासाठी दादा हे प्रयत्न करत आहेत, जेणेकरून विधानसभेला युगेंद्र पवार यांचं बळ वाढू नये. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदानी कुस्तीचं आयोजन केलं गेलंय, पण खरं मैदान हे आम्हीच घेतो आणि घेत राहणार. मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवलं अशी चर्चा आहे, पण माझ्या वकिलांनी मला सांगितलंय की तुम्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरून हटवू शकत नाही. हा खेळ आहे आणि या खेळामध्ये राजकारण आणलं जाऊ नये असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. परवा बारामतीमध्ये अजित पवार यांचा मेळावा पार पडला. तो त्यांच्या पक्षाचा मेळावा होता, परंतु तो कसा झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अर्थात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा हा मेळावा होता आणि या मेळाव्याला किंचितही गर्दी नव्हती असे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून युगेंद्र पवार अजितदादा गटावर हल्लाबोल करत होते. त्यामुळं बारामतीत पवार विरुद्ध पवार हा सामना विधानसभेला बघायला मिळणार हे जवळपास निश्चित झालंय असं म्हणायला हरकत नाही. यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.